नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये. MIDC भरती 2019 मित्रांनो संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे की मित्रांनो, या अगोदर MIDC भरतीमार्फत शॉर्ट नोटिफिकेशन जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली होती MIDC मार्फत. आता मात्र त्याची संपूर्ण माहिती आपल्याला मिळालेली आहे. गट क गट ड पदांसाठी भरती होत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यासाठी लागणारं एज्युकेशन क्वालिफिकेशन, एज लिमिट काय आहे, कशा प्रकारे तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. सुरू करण्याअगोदर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नक्की करा. जॉब रिलेटेड तुम्हाला डेली अपडेट्स आमच्या चॅनलवर मिळून जाईल. त्याचबरोबर फॉलो करा आमच्या फेसबुक पेजला, त्याची लिंक देत जाय. व्हिजिट करा emahajob.com या वेबसाईटला, जॉब रिलेटेड डेली अपडेट्स तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत मिळून जातील. तर बघा मित्रांनो, ही जी भरती होत आहे, टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज 187 जागांसाठी MIDC मार्फत भरती जाहिरात झालेली आहे. 2 महिन्यापूर्वी याची पहिली जाहिरात प्रसिद्ध झालेली होती MIDC ची, त्यानंतर दुसरी जाहिरात लगेचच शॉर्ट नोटिफिकेशन या नावाने प्रसिद्ध झालेली होती. त्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं नव्हतं, आता मात्र ते आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे. 187 जागांपैकी बघा मित्रांनो, पदाची नावं जागा कशाप्रकारे त्यांनी वाटप केलेलं आहे, त्यानुसार जे पहिलं पद आहे ते चालक यंत्रचालक, आजच्या टोटल 10 जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे. दुसरं पद आहे चालक अग्निशमन, याच्या टोटल 5 जागा आहेत ज्या भरल्या जातील. तिसरं पद आहे अग्निशमन विमोचक वर्ग क, याच्या टोटल 135 जागांसाठी भरती होत आहे. चौथं पद आहे वीज तंत्री वायरमॅन ऑटोमोबाईल, याची टोटल 1 जागा आहे. आणि 5वं पद आहे मदतनीस हेल्पर अग्निशमन, याच्या टोटल 36 जागा आहेत. अशा टोटल 187 जागांसाठी मित्रांनो ही सरळ सेवा भरतीची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही यासाठी लागणारं एज्युकेशन क्वालिफिकेशन, शैक्षणिक पात्रता कशाप्रकारे आहे. पहिल्या पदासाठी 10वी उत्तीर्ण असणे मॅन्डेटरी आहे. त्यानंतर जड वाहन चालक परवाना असणे मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी असणंच तुमच्याकडे आवश्यक आहे. आणि तिसरा महत्वाचा म्हणजे मिनिमम 3 वर्षाचा अनुभव असल्याशिवाय तुम्ही यासाठी अप्लाय करू शकत नाही. दुसऱ्या पदासाठी मित्रांनो 10वी उत्तीर्ण सेमच क्रायटेरिया आहे, त्याचबरोबर जड वाहन चालक परवाना, त्याचबरोबर या पदासाठी सुद्धा 3 वर्षाचा मिनिमम 3 एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे असं सांगितलेलं आहे. तिसरं पद आहे बघा 10वी उत्तीर्ण अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र असेल मुंबई यांचा अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही तिसऱ्या पदासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा मित्रांनो, यासाठी रिक्वायर्ड जे आहे ते MSCIT सर्टिफिकेट सुद्धा तिसऱ्या पदासाठी किंवा त्याच्या इक्विवॅलंट समतुल्य कोणते असेल तेही तुम्हाला असेल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. जे चौथं पद आहे त्यासाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, त्याचबरोबर ITI ऑटो इलेक्ट्रिशियन हा कोर्स तुमचा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 5व्या पदासाठी 10वी उत्तीर्ण अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र असेल मुंबई यांचा अग्निशमन पाठ्यक्रम पुस्तक उत्तीर्ण कोर्स तुम्ही पास असणे आवश्यक आहे. तिसऱ्या आणि 5व्या पदासाठी सेम क्रायटेरिया आहे, मात्र तिसऱ्या पदासाठी त्यांनी कॉम्प्युटरचं सर्टिफिकेट इथे मागितलेलं आहे, 5व्या पदासाठी ते मागितलेलं नाही आहे. यापैकी कोणता एक एक्सपिरियन्स तुमच्याकडे किंवा एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या पदांसाठी नक्की अप्लाय करू शकता. ही जी भरती होत आहे त्यासाठी मित्रांनो एज लिमिट कशाप्रकारे आहे बघा, 4 नोव्हेंबर 2019 रोजी कन्सिडर केलेलं आहे. त्यानंतर खुल्या गटासाठी 18 ते 38 वर्ष एज लिमिट, मागासवर्गीय ज्यामध्ये SC BC SC ST त्याचबरोबर OBC कॅन्डिडेट येतात त्यांच्यासाठी 5 वर्षाची सूट त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे सर्वांसाठी. ही जी भरती होत आहे ती सांगितल्याप्रमाणे MIDC अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत भरती जाहीर प्रसिद्ध झालेली आहे. यानुसार फी बघा, खुलागट 700 रुपये फॉर्म फी देण्यात आलेली आहे. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल मागासवर्गीय तर तुम्हाला 500 रुपये फॉर्म फी या ठिकाणी द्यावी लागत आहे. अर्ज करण्याची शेवट तारीख 4 नोव्हेंबर 2019, या अगोदर तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. आणि तुम्हाला याबाबतची नोटिफिकेशन जाहिरात, त्याचबरोबर ऍप्लिकेशन करण्यासाठी जी लिंक आणि संपूर्ण माहिती याबाबतची मिळून जाईल emahajobs.com या वेबसाईटवर. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन देत आहे, तिथे जाऊन तुम्ही याबद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता. एकंदरच मित्रांनो, चांगली संधी तुम्हाला सरळ सेवा भरतीची मिळत आहे. या भरतीबद्दल काही डाऊट असतील नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता आमच्या वेबसाईटवर किंवा युट्यूब चॅनलमार्फत, मी नक्की त्यांचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.